वेलकम टू एमपीएससी ट्रिक चैनल। मैं अजय कुमार गोसावी। कंबाइन पूर्व परीक्षा 2020 ओके ही सीरीज है अपनी कंबाइन पूर्व सीरीज ओके कंबाइन पूर्व 2020 उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी ना त्या चालू घडामोडी मधला पुढचा भाग आपण पाहणार आहोत। दररोज छोटे छोटे पॉइंट 2-3 सेशन मध्ये आपण कव्हर करतोय। नक्की पहा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल। दुसरं म्हणजे टेलिग्राम चॅनल, याला तुम्ही जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन व्हा। @MPSCTricks या नावाने तो टेलिग्राम चॅनल आहे। वन लाइनर किंवा बरेच अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतील। दुसरं म्हणजे अनअकॅडमी ॲपवरही सुद्धा आपले स्पेशल क्लास होत असतात। अनअकॅडमी हे भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता। भारतातलं हे सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे ओके। अनअकॅडमी ॲपवर जॉईन करण्यासाठी प्ले स्टोरवरनं अनअकॅडमी ॲप डाउनलोड करावं लागेल आणि ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रेफरल कोड तिथं विचारला जाईल। जेव्हा रेफरल कोड विचारला जाईल तेव्हा तुम्हाला तिथं @MPSCTricks6716 हा रेफरल कोड तुम्हाला तिथं टाकावा लागेल, ठीक आहे। अनअकॅडमी ॲप नक्की डाउनलोड करा ओके। टेलिग्रामची तर अपडेट मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली होती। तर आज आपण काय करूया, वेळ न दौडता आपलं जे सेशन आहे त्याला सुरुवात करूया। आजचा पहिला घटक येतो तुम्हाला, तो म्हणजे जो EWS रिझर्वेशन म्हणतो, 10% रिझर्वेशन किंवा आर्थिक मागास वर्गाला 10% रिझर्वेशनचा जो मुद्दा आहे ना, तो आपला पहिला पॉईंट आहे। मग या आर्थिक मागास वर्गाला जे 10% रिझर्वेशन दिलं तर त्याच्यासाठी असलेलं घटनादुरुस्ती विधेयक कोणतं किंवा घटनादुरुस्ती कायदा कोणता। कायदा म्हणजे आपण ज्या नंबरची घटनादुरुस्ती म्हणतो ना तसा, जसं की 42वी घटनादुरुस्ती म्हणजे तो 42वा घटनादुरुस्ती कायदा झाला, तर 42वी घटनादुरुस्ती झालं, ठीक आहे। तसं या ठिकाणी EWS रिझर्वेशन साठी जो घटनादुरुस्ती म्हणजे 103वी, त्याला आपण घटनादुरुस्ती कायदा असं म्हणतो, तो 103 आहे। परंतु त्याच्यासाठी मांडण्यात आलेलं विधेयक कोणतं, तर त्या विधेयकाचा क्रमांक आहे 124। परीक्षेसाठी हा घटक थोडासा महत्वाचा असतो, ठीक आहे। की तुम्हाला एखाद्या घटनादुरुस्ती असेल तर घटनादुरुस्ती कायदा आणि घटनादुरुस्ती विधेयक ह्याच्यामध्ये फरक आहे ओके। कायदा म्हटलं तर 103 आहे, विधेयक म्हटलं तर 124 आहे। मग EWS रिझर्वेशन म्हणजे याला अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या भारतीय राज्यघटनेतलं जो 15 आर्टिकल आहे, त्याच्या सब ऑप्शन्स 5 किंवा 16 आर्टिकल सब ऑप्शन्स 5 त्याच्यामध्ये आता सुधारणा होणार आहे। किंवा हे जे EWS रिझर्वेशन आहे, तर भारताचं जे मार्गदर्शक तत्व आहेत, राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्व किंवा त्याला आपण DPSP असं म्हणतो ओके, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, तर याच्यामध्ये आर्टिकल 46 आधारित असणारा कायदा आहे। कारण आर्टिकल 46 काय म्हटले, समाजातील दुर्बल घटकांचं शैक्षणिक व आर्थिक हित संबंध किंवा संवर्धन या संबंधित तरतूद त्या आर्टिकलमध्ये करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे आर्टिकल 46 आधारित असणारं कायदा येतो, हा घटक लक्षात घ्या। म्हणजे आर्टिकल 15 आता सुधारणा करण्यात येणार आहे, म्हणजे काय चेंजेस होणार आहे, तर नागरिकांचं जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली लोक व्यक्ती आहे किंवा कोणताही उन्नती वर्ग असेल तर त्याच्या संदर्भात तरतूद करण्याचा अधिकार मिळणार आहे। म्हणजे राज्याला कशाचा अधिकार मिळणार आहे, नागरिकांचं जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला कोणताही वर्ग असू द्या, त्या वर्गाच्या उन्नतीकरता तरतूद करण्याचा अधिकार आर्टिकल 15 याच्यामध्ये सब ऑप्शन्स 5 आहे ना, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आले। आणि 16 काय होणार आहे, तर ज्या सरकारी पद आहे त्या सरकारी पदामध्ये आर्थिक मागास वर्गांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे, त्याच्यामुळे हे चेंजेस होणार आहेत, हा घटक महत्वाचा आहे। म्हणजे EWS रिझर्वेशन म्हटलं तर तुम्हाला भारतीय राज्यघटनेतलं आर्टिकल 15, 16, आर्टिकल 46 व्यवस्थितरित्या अभ्यासणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करताना या 15, 16 आणि 46 आर्टिकलवर येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्त विचारलं जाऊ शकेल, हे लक्षात घ्या ओके। मग आता झालं EWS रिझर्वेशन, मग ह्याच्यामध्ये पण बरेच डीपमध्ये गेलं ना, बऱ्याच गोष्टी आहेत। बऱ्याच गोष्टी म्हणजे कसं, तर या EWS रिझर्वेशनसाठी काही पात्रता ठेवल्या, लाभार्थी निकष ठेवलेत, ते एकूण 5 महत्त्वाचे निकष आहेत ना, त्याच्यावर तुम्हाला फोकस करणं जास्त महत्त्वाचं आहे। EWS रिझर्वेशनसाठी असलेले लाभार्थी निकष कोणते, त्यातला पहिला येतो तो म्हणजे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, म्हणजे कुटुंबाचं उत्पन्न जर 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्यांना या रिझर्वेशनचा लाभ घेता येईल। म्हणजे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न जर 8 लाखापेक्षा, इथं एकट्या व्यक्तीचं म्हणत नाही आहे, कौटुंबिक उत्पन्न असा शब्द प्रयोग आहे, म्हणजे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर आरक्षणाचा लाभ घेता येईल। किंवा 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेलं, म्हणजे शेतजमीन परंतु किती, 5 एकरपेक्षा कमी असलेलं, त्यांनासुद्धा या आरक्षणाचा लाभ घेता येईल। किंवा ज्यांचं निवासी घर आहे त्याचं क्षेत्र 1000 चौरस फुटापेक्षा कमी असलेलं, निवासी घराचं क्षेत्र 1000 चौरस फुटापेक्षा कमी असलेलं, त्यांनासुद्धा या आरक्षणाचा लाभ घेता येईल। किंवा ज्या अधिसूचित नगरपालिका आहे यांच्यामध्ये 900 चौरस फुटापेक्षा कमी निवासी जागा, म्हणजे 100 यार्ड जागा म्हणतो आपण, आणि गैर अधिसूचित नगरपालिका क्षेत्रामध्ये 1800 चौरस फुटापेक्षा कमी निवासी जागा, म्हणजे 200 यार्ड असं असेल तरच त्यांना EWS रिझर्वेशनचा लाभ घेता येईल। लक्षात येतंय,
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी, 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन, निवासी घराचं क्षेत्र 1000 चौरस फुटापेक्षा कमी, अधिसूचित नगरपालिकेत 900 चौरस फुटापेक्षा कमी निवासी जागा आणि गैर अधिसूचित नगरपालिका क्षेत्रामध्ये 1800 चौरस फुटापेक्षा कमी निवासी जागा हे निकष ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे हा घटक सुद्धा तुम्ही थोडासा फोकस करू शकता किंवा ज्या घटकावर तुम्हाला ट्रेस करणं गरजेचं आहे। आय होप हे लक्षात आलंच। मग प्रश्न असा विचारला या आरक्षणाची अंमलबजावणी केलेलं पहिलं राज्य कोणतं, मग हाही घटक तुम्हाला इथे इम्पॉर्टंट ठरतो। म्हणून तुम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य येतं गुजरात। लक्षात घ्या, उत्तर प्रदेश नाही, बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं, गुजरात नंतर झारखंड आहे, झारखंड नंतर उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश हे तिसरं राज्य आहे की ज्या EWS आरक्षणाची अंमलबजावणी करणारं। तर या घटकावरही तुम्ही थोडासा फोकस करा, हा पॉईंट थोडासा महत्त्वाचा आहे। म्हणजे EWS रिझर्वेशन म्हटलं 124वं विधेयक, 103वा कायदा, 15 आर्टिकल, 16 आर्टिकल, 46 आर्टिकल, थोडंसं नीट लक्ष द्यायचं। ह्याचं तुम्हाला असलेलं लाभार्थी निकष महत्त्वाचं, अंमलबजावणी करणारी राज्य कोणती तो घटकही तुमचा तिथं इम्पॉर्टंट ठरू शकतो, त्याच्यावर तुमचं थोडंसं ट्रेस असू द्या, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे जो चर्चेत आला होता तो म्हणजे आंध्र प्रदेश उच्च न्यायालय। आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, ओके, लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला वाटतं की न्यूज 2019 मधल्या काय, कारण कंबाईन पूर्वसाठी तुम्हाला करंट अफेअर जे करायचं आहे तर ते 1 जानेवारी 2019 ते तुम्हाला March 2020 इथंपर्यंत जास्तीत जास्त घटकावर तुम्हाला फोकस करा, पेपर ओल्डच राहणार आहेत। जसं आयोगाचं नोटिफिकेशन बऱ्याच गोष्टीमुळे ते पण तर्क काढतोय, कारण बऱ्याच एक्झाम, 2 एक्झाम झाल्या, 1 राहिली आहे त्याच्यामुळं, तर एवढ्यापर्यंतच करंट अफेअरवर फोकस करा असं सध्या प्राथमिक गोष्टीवरनं सिद्ध होते, ठीक आहे। मग आता आंध्र प्रदेश उच्च न्यायालय चर्चेत का आलं, कारण 1 जानेवारी 2019 रोजी सुरुवात झाली, ठीक आहे। देशातलं कितवं उच्च न्यायालय, 25वं उच्च न्यायालय। या उच्च न्यायालयाची राजधानी कुठे येते, तर राजधानी म्हणजे अमरावती, जी आंध्र प्रदेशची राजधानी आहे ना, त्या ठिकाणी याचं मुख्यालय, म्हणजे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचं मुख्यालय कुठं म्हटलं तर अमरावती, जी अमरावती म्हणजे आंध्र प्रदेशची राजधानी। दुसरा घटक कसा झाला मग यामध्ये, याबरोबर मग तुम्हाला पहिले न्यायमूर्ती किंवा पहिले मुख्य न्यायाधीश सी प्रवीण कुमार आहेत आणि 19 न्यायाधीश 37 आहेत। पण इथं लक्षात घेताना एक घटक लक्षात घ्या, कारण आंध्र प्रदेश नवीन झालं, म्हणजे अगोदर हैदराबाद उच्च न्यायालय होतं, परंतु या हैदराबाद उच्च न्यायालयाचं पण नाव चेंज झालं आणि त्याला नाव दिले तेलंगणा उच्च न्यायालय। आणि या तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये 19 न्यायाधीश आहेत, पण नवीन झालेलं जे आंध्र प्रदेश उच्च न्यायालय आहे ना त्याच्यामध्ये 37 न्यायाधीश आहेत। या घटकावर सुद्धा तुमचा फोकस राहू द्या, कोणत्या 24 आणि 37 हा जो घटक आहे ना या घटकावर सुद्धा तुमचा फोकस राहू द्या। मग TB राधाकृष्ण यांना उच्च तेलंगणा उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश म्हणून नेमणूक झालेली आहे आणि इकडं न्यायमूर्ती सी प्रवीण कुमार आहेत, ठीक आहे। आणि मग तुम्हाला असं विचारलं भारतातलं सर्वात जुनं उच्च न्यायालय कोणतं, तर ते कलकत्ता उच्च न्यायालय, 2 जुलै 1862 सुरुवात झालेली, भारतातलं हे सर्वात जुनं उच्च न्यायालय म्हणून आपण याच्याकडं पाहतो, ठीक आहे। ही एक दुसरी महत्त्वाची न्यूज ज्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर तिसरी न्यूज आहे ती म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी, आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, नॅशनल पीपल्स पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला। आणि असा दर्जा मिळवणारा हा कितवा पक्ष आहे, 8वा पक्ष आहे, लक्षात घ्या। जर तुम्ही ईशान्य भारताचा विचार केला तर तो ईशान्य भारतातला पहिलाच पक्ष आहे, ईशान्य भारतातला पहिलाच पक्ष आहे। पक्षाचे प्रमुख सध्या कोण आहेत, कॉनराड संगमा, कॉनराड संगमा म्हणजे मेघालयचे जे मुख्यमंत्री आहेत ते। इथं कन्फ्युजन कुठं होतं, कॉनराड संगमा हे सध्या प्रमुख आहेत, परंतु पक्षाचे संस्थापक कोण म्हटलं की पी ए संगमा त्यांचे वडील, ठीक आहे। पी ए संगमा यांचं निधन झाले, पी ए संगमा म्हणजे कोण, जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली त्याचे एक संस्थापक म्हणून पी ए संगमा यांना ओळखलं जातं, परंतु नंतर ते लोकसभेचे अध्यक्ष झाले, नंतर त्यांनी स्वतःचा पक्ष, या सगळ्या नंतरच्या गोष्टी, ठीक आहे। 2013 साली हा नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना करण्यात आली होती। मग आता लक्षात घ्या तुम्हाला याचं चिन्ह कोणतं आहे हे लक्षात ठेवा, या पक्षाचं चिन्ह आहे पुस्तक, कंफ्यूज केलं जाईल कुलूप वगैरे असं म्हणून, तर या पक्षाचं चिन्ह आहे पुस्तक, नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाचं चिन्ह काय आहे, कुलू पुस्तक आहे, ओके, कुलूप नाही, हे लक्षात घ्या। मग आता प्रश्न असा उरतो, नॅशनल पीपल्स पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला, मग राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का देण्यात आला, कशामुळे देण्यात आला, हा घटक तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे। कारण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला कारण त्यांना 4 राज्यांमध्ये, जर याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या अटी येतात, त्यातली 1 अट म्हणजे कोणत्याही 4 राज्यांमध्ये जर राज्य पक्ष म्हणून त्या पक्षाला दर्जा मिळाला असेल तर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो। आणि नॅशनल पीपल्स पार्टीला अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय आणि मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय आणि मणिपूर ही जी 4 राज्य आहेत, परत एकदा नाव सांगतो, अरुणाचल प्रदेश,
मेघालय, नागालँड आणि मणिपूर या चार राज्यामध्ये राज्यपक्ष म्हणून दर्जा दिला. मग आता ही जी अट होती की चार राज्यामध्ये राज्यपक्षाचा दर्जा असेल तर त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा द्यावा, तर ही अट 2005 साली ॲड करण्यात आली. मग याचा अर्थ इथं दुसऱ्या अटी कोणत्या आहेत हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे की एखाद्या पक्षाला जर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळत असेल तर दुसऱ्या अटी कोणत्या त्याच्यावर तुम्ही थोडंसं पाहू शकता. तर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी असलेले निकष जर म्हटलं तर पहिला निकष आहे तो लक्षात घ्या, म्हणजे एखादा राजकीय पक्ष आहे, या राजकीय पक्षाला लोकसभा घ्या किंवा त्या राज्याची विधानसभा घ्या. लोकसभा किंवा विधानसभेमध्ये कोणत्याही चार किंवा अधिक राज्य, चार किंवा अधिक राज्य यांच्यामध्ये ना एकूण वैध मत आहेत, म्हणजे किती मतं पडलीत ना त्याच्या एकूण वैध मताच्या 6% मतं, एकूण वैध मताच्या 6% मतं, म्हणजे लक्षात येते तुमच्या 6% मतं, आणि त्याच्यामध्ये कोणत्याही चार राज्यामध्ये कोणत्याही राज्यातून त्यांना, म्हणजे कोणतेही राज्य घ्या त्याच्यामधून लोकसभेतल्या चार जागा प्राप्त झाल्या पाहिजेत, मग त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी असलेल्या निकषामध्ये पहिला निकष काय म्हणतो, तर कोणत्याही राजकीय पक्षाला लोकसभेची जी सार्वत्रिक निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल तर त्यांना कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्यामध्ये एकूण जी वैध मतं आहेत त्या एकूण वैध मताच्या 6% मतं पडली पाहिजेत, एकूण वैध मताच्या 6% मतं पडली पाहिजेत, आणि त्यांनी कोणत्याही राज्यातून होईना पण लोकसभेच्या एकूण चार जागा जिंकल्या पाहिजेत. चार जागा जर प्राप्त केल्या तर त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. ही पहिली अट आहे, ठीक आहे. दुसरी अट आपण ही पाहिली की त्या पक्षाला किमान चार घटक राज्यामध्ये, त्या पक्षाला किमान चार घटक राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली असली पाहिजे, राज्यपक्ष. ही अट झाली. आणि तिसरी अट येते की ती म्हणजे तीन राज्यातून ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत ना त्याच्यामध्ये 2% जागा जिंकल्या असल्या पाहिजेत. 3 राज्यातून 2% जागा लोकसभेने जिंकल्या तरी सुद्धा त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. म्हणजे एक तर तुम्ही पहिली अट फुलफिल करा, ही तर शब्द प्रयोग आहे, किंवा दुसरी अट फुलफिल करा, किंवा तिसरी अट फुलफिल करा, तुम्हाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल. NPP काय केलं तर ही तिसरी अट फुलफिल केली, कारण त्यांनी अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून दर्जा मिळवला. इथं आपण जे डिस्कस केलं, अरुणाचल, नागालँड, मेघालय आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून दर्जा प्राप्त केल्यामुळं त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग याच्या अगोदर जो 7वा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणारा पक्ष होता तो म्हणजे पश्चिम बंगालमधला TMC, यांनी सुद्धा चार राज्यांमधूनच राज्य पक्षाचा दर्जा मिळवला आणि त्याच्यातून त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. म्हणजे हे घटक जो आहे हा घटक तुमचा इथं क्लिअर होईल, किंवा या घटकावर तुम्ही थोडंसं ट्रेस करू शकता. हा मुद्दा परीक्षेच्या दृष्टीनं थोडासा महत्त्वाचा आहे. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. ठीक आहे.